आपणच मराठी सिनेमा चालवला तरच आपल्याला चांगले सिनेमे बघायला मिळणार आहे. आपणच मराठी सिनेमाकडे पाठ फिरवली तर फार कमी उर्मी जिद्द राहते निर्मात्यांमध्ये. असं वाटतं की अजूनही मराठी सिनेमा हा कॉन्टेंटवर, त्याच्या त्या कथानकावर, नटांवर, त्याच्यातल्या अभिनयावर, दिग्दर्शनावर, सगळ्या अंगांवर, अर्थातच म्युझिक, या सगळ्यावरच उभा आहे. मराठी चित्रपट हा कायमच कथेशी निगडीत होता, कथेनीच तो समृद्ध आहे, आणि परदेशी शूटिंग ही ॲडेड गोष्ट आहे. नमस्कार, मी रसिका शिंदे, महा एम टी व्ही मधून स्वागत. तीन अडकून सीताराम हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि यात अभिनेते आनंद इंगळे एक वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. सर, तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगणार आणि कॉमेडी, म्हणजे हलकी फुलकी कॉमेडी आहे पण विचार करायला लावणारी आहे, तर त्यावर अर्थातच तीन अडकून सीताराम या नावातच ती गंमत आहे की तिघा जणांचं, जेव्हा आपण त्रांगडं म्हणतो एखादे अडकलेलं आहे काहीतरी, तर फार छान अशी म्हण ही कोल्हापूर भागातली आहे. ऋषिकेशनी आम्हाला तेव्हाही सांगितलं आणि तशाच पद्धतीचं अत्यंत समर्पक असं नाव आहे चित्रपटाचं, तीन बाप तीन मुलं. आणि ही तीन मुलं ज्या पद्धतीने अडकतात आणि त्याच्यानंतर ते बाप, ह्या सगळ्यांची एकत्रित कथा ऋषिकेशनी ह्या चित्रपटात मिळली आहे. संकर्षण कराडे हा जो कॅरेक्टर करतो आहे त्याच्या वडिलांचं काम मी करतो आहे, आणि अर्थातच समीर पाटील आहे, त्याच्यानंतर विजय निकम आहे. सिनेमाचा बहुतांशी भाग हा लंडनमध्ये शूट झाला आहे आणि परदेशात गेल्यानंतर काय काय अडकणं होऊ शकतं किंवा कशा पद्धतीने गडबड होऊ शकते त्याची अत्यंत विनोदी पद्धतीने, अत्यंत रंजक पद्धतीने ही या चित्रपटाची मांडणी आहे. आत्ता तुम्ही म्हणाला की बराचसा भाग हा लंडनमध्ये शूट झाला आहे, तर अलीकडे बऱ्याच मराठी चित्रपटांचं आणि अगदी अभिमानाची गोष्ट आहे की परदेशात जाऊन शूट होते, जे अलीकडे फार होत नव्हतं, तर त्याच्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी चित्रपटसृष्टी ही फार एक बजेटचा एक नेहमी मुद्दा असतो की मराठी चित्रपटांचं बजेट कमी असतं, त्याच्यामुळे ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही. तर कुठेतरी हळूहळू या परदेशात वाढत जाणाऱ्या चित्रीकरणामुळे मराठी चित्रपटांना उभारी आणखीन मिळेल का? या मुद्द्यातच तुम्ही उत्तर दिलं आहे. मुळातच चित्रपट, मराठी चित्रपट हा कायमच कथेशी निगडीत होता, कथेनीच तो समृद्ध आहे, आणि परदेशी शूटिंग ही ॲडेड गोष्ट आहे, ही जास्तीची वरचा ड्रॉप आहे. त्याच्यामुळे खूप काही गोष्टी होतात असं नाही. समर्पक विषय असेल, योग्य विषय असेल, जो परदेशात करायचाच गरजेचा आहे असा असेल, तर जरूर आपण ते ॲक्सेप्ट करावं. म्हणजे त्यात काहीही जे आहे ते घेऊन इकडे जाऊया आणि त्याच्यामुळे बजेट वाढून सिनेमा चालेल, मला नाही वाटत अशी कुठली गोष्ट असते. अजूनही मराठी दिग्दर्शक, मराठी निर्माते आणि मराठी प्रेक्षकही चित्रपटाच्या कथेला महत्त्व देतात. अनेक इथे शूट केलेले सिनेमे तितकेच जास्त चांगल्या पद्धतीने रिसीव्ह होतात, अनेक तिकडे शूट केलेले सिनेमे त्यात तितके म्हणावे तितके कदाचित प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत नाहीत. सो ह्या दोन्ही गोष्टी होत राहतात. त्या मला असं वाटतं की शेवटी सिनेमा तुम्ही कसा बनवता, त्याचं लोकेशन काय आहे, त्या बाकीच्या गोष्टी काय आहेत, हे दुय्यम असतं. आणि मराठी प्रेक्षकांना आता लंडन पाहूया असं काही अप्रूप राहिलं नाही आहे. आज आपण जगभरातल्या गोष्टी बघत असतो सगळीकडे, सो मला नाही वाटत त्यांनी फार मोठा फरक पडतो. मला असं वाटतं की अजूनही मराठी सिनेमा हा कॉन्टेंटवर, त्याच्या त्या कथानकावर, नटांवर, त्याच्यातल्या अभिनयावर, दिग्दर्शनावर, सगळ्या अंगांवर, अर्थातच म्युझिक, या सगळ्यावरच उभा आहे. तुम्हाला कोणती अशी भूमिका आहे किंवा कोणता असा जॉनर आहे जो अजूनही करायचा आहे, आवर्जून करायचा आहे, जो आत्तापर्यंत तुम्ही कधी केला नाही नाटकांमध्ये पण किंवा चित्रपटांमध्ये? खलनायक, मी अजून खलनायक केलेला नाही आणि तो मला करायला डेफिनेटली आवडेल. वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका करून झाल्या, कॅरेक्टर्स करून झाली, पण अजूनही मला तशा अर्थाने खलनायक अशी भूमिका अजून मिळाली नाही आहे. कदाचित मला माहीत नाही माझ्यातल्या, जसं मग श्री ऋषिकेश म्हणाला की प्रत्येकाचा एक स्वभाव असतो, प्रत्येकाचा एक चेहरा असतो, प्रत्येकाची एक इमेज असते, आणि त्याच्यामध्ये कदाचित आत्तापर्यंत कोणीतरी विचार, कोणीही विचार केला नसेल, पण जरूर म्हणजे कोणी विचार केला तर मला खलनायकाची भूमिका करायला अगदी आवडेल. एक शेवटचा असा प्रश्न होता की वैभव आहे याच्यामध्ये, संकर्षण आहे, तर परभणीचा आहे, वैभव नागपूरचा आहे, तुम्ही पुण्याचे, तर जेव्हा असे महाराष्ट्रातले पण वेगवेगळ्या भागातले कलाकार जेव्हा एकत्र येतात तर तेव्हा एक गोष्टी आदानप्रदान केल्या जातात, तर सेटवरती ती मजा कशी होती आणि आपली आपली गोडी कशी होती? अगदी खरं सांगायचं तर वैभव ला मी आधीपासून ओळखतो आणि वैभवचं ह्या सिनेमात माझ्याबरोबर चित्रीकरण नाही, संकर्षणचं आहे.
आणि संकर्षण अतिशय संवेदनशील कलाकार आहे, उत्तम कविता करतो, उत्तम गोष्टी करतो. आणि खरं तर अशा गोष्टींची देवाणघेवाण जास्त होते रादर दॅन पुणे परभणी मराठवाडा किंवा कुठलेही अशा गोष्टींपेक्षाही सांस्कृतिक ठेवा आपल्याकडे जसा त्या ज्या पद्धतीने तो कविता करतो, ज्या पद्धतीने तो लिहितो, ज्या पद्धतीने तो कार्यक्रम करतो, तर जेव्हा त्या ते कलाकार बरोबर असतात किंवा माझ्याबरोबर विजय निकमचं काम होतं आणि विजय निकम त्यावेळेला एक ॲमॅटर नाटक बसवत होता, सो त्याच्याविषयी बोलत होता, तर मला असं वाटतं तुम्ही जी देवाणघेवाण म्हणताय ना ती कल्चरली जास्त असते, अर्थातच खाद्यसंस्कृतीची असतेच, म्हणजे आम्ही सगळेजण खाद्यसंस्कृतीमधलेच आहोत, त्यामुळे इकडचं खाणं तुमच्याकडे कसं होतं आमच्याकडे कसं होतं ह्याची तर मजा आहेच आहे, प्रश्नच नाही. पण ही देवाणघेवाण एकमेकांची उणीधुणी काढणं फार सोपं आणि कमी अकलेचं काम आहे, त्यापेक्षा एकमेकांना समजून घेणं ही जास्त इंटरेस्टिंग आणि मजेशीर गोष्ट आहे. सो मला वाटतं ती करण्यात आम्हाला जास्त मजा आली. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? हेच सांगेन की अर्थातच फक्त आमचा सिनेमा असा नाही, खरोखरीच खूप चांगले चांगले चित्रपट येत आहेत, आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. आपणच मराठी सिनेमा चालवला तरच आपल्याला चांगले सिनेमे बघायला मिळणार आहे. आपणच मराठी सिनेमाकडे पाठ फिरवली तर फार कमी उर्मी जिद्द राहते निर्मात्यांमध्ये की आपल्यापर्यंत काहीतरी चांगलं घेऊन यावं. सगळेजणांनी प्रयत्न डेफिनेटली केलेले असतात. एखादा सिनेमा आपल्याला आवडतो आवडत नाही, पण प्लीज प्लीज चित्रपटगृहांमध्ये जाऊनच मराठी सिनेमा पहा, ते फार गरजेचं आहे. चांगली एंटरटेनमेंट चांगलं मनोरंजन तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी निर्माते तत्पर असतात, पण तुम्ही जर आला नाही तर ही परिस्थिती फार अवघड होऊ शकते. आणि 29 तारखेला 3 अडकून सीताराम हा आमचा चित्रपट प्रेक्षागृहामध्ये दाखल होतो आहे, जरूर येऊन बघा, कसा वाटतोय जरूर सांगा. थँक्यू. तर नक्कीच तुम्ही देखील हा चित्रपट 29 सप्टेंबरला प्रदर्शित होतोय तो पहा, आणि हा चित्रपट कसा वाटतो हे आम्हाला लिहून नक्की कळवा. धन्यवाद.